हे जे सांगितलं त्याच गोष्टी आम्ही सांगितल्या. समोरून त्यांनी तेच हे लावलं की आम्हाला रिप्लाय देणं आहे, आम्हाला एव्हिडन्स दाखवायचं आहे, आम्हाला हे करायचं आहे, ज्याच्यामध्ये आत्ता मी तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी कुठच्याही एव्हिडन्सची गरज नाही, सरळ सरळ ओपन अँड शट केस आहे. आणि या ह्याच्यामध्ये आदरणीय ट्रायब्युनल या याचे ॲडव्होकेट राहुलजी नार्वेकर जे जे महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे स्पीकर म्हणून याच्यामध्ये ट्रायब्युनलचे अध्यक्ष म्हणून ते काम करत आहेत, ते याबद्दलचा निर्णय लवकरच देतील. आणि संपूर्ण महाराष्ट्रातला नव्हे तर देशाला अपेक्षित असणारा या याच्यामधला निर्णय हा घटनेच्या 10व्या परिच्छेदामध्ये जे लिहिलेलं आहे त्याचा प्रोसेस ठरवणं, त्याचं सगळ्या गोष्टी ठरवणं हे आज त्यांनी हे केलेलं होतं की याचा कशा रीतीने प्रोसिजर कशा रीतीने जाईल, कारण ते सगळं सुप्रीम कोर्टाला देणं गरजेचं आहे. सुप्रीम कोर्टाने त्या गोष्टी मागितलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे ते देतील. आणि पुढचा प्रोसेस जो आहे हा लवकरात लवकर यावर कार्यवाही होईल आणि महाराष्ट्र देशाला असेल अपेक्षित. ते बाकी काय म्हणतात, कोण कुठची बाजू मांडतंय याच्याशी आपलं हे नाही आहे. ज्या गोष्टी ट्रायब्युनल, ज्या गोष्टी सर्वोच्च न्यायालय याच्यामध्ये ज्या दायरेमध्ये येतात, तिथे चाललेला जो काही आर्ग्युमेंट आहे, तिथे चाललेलं जे काही आपण कारण मीमांसा आहे, त्याचं हे मी केलेलं आहे. कोण काय म्हणतं यामधनं प्रत्येकानं केलेला आपापला अभ्यास असतो, त्या अभ्यासात कोण कमी पडत असेल तर त्यांनी अभ्यास करावा चांगल्या रीतीने. आणि 13 ऑक्टोबरच्या यापर्यंत क्लबिंग ऑफ ऑल ॲप्लिकेशन या काही याचिका होत्या, त्याचं हे करण्यासंदर्भातली दिलेली ती लिमिट होती, टाईम लिमिट होतं. पण त्याच्या अगोदरच यांनी सगळ्यांनी बऱ्याचशा यांनी त्याचे रिप्लाय फाईल केलेले आहेत आणि तेच आज ट्रायब्युनलला आपण समोर आणून दिलं आमच्या वकिलांनी की रिप्लाय आलेले आहेत आणि त्या रिप्लाय आल्याप्रमाणे तुमच्यासमोर हे आम्ही ॲडिशनल आम्ही तुम्हाला हे देत आहोत की या मुद्द्यांवरच हे संपूर्ण ही चौकट राहणार आहे आणि या चौकटीच्या पलीकडे दुसरा कुठचाच निर्णय ना सुप्रीम कोर्टाला अपेक्षित आहे ना आपण आपल्या दायऱ्यामधनं हेच देणं अपेक्षित आहे आणि ते लवकरात लवकर द्याल. सर, संभाव्य वेळापत्रक देण्यात येणार होतं ते देण्यात आलेलं आहे का किंवा ते कधीपर्यंत? त्याचीच आखणी, त्याचंच सगळं हे प्रोसेस जो काय आहे पुढचा कशा रीतीने होईल त्याचं हे करतायत. त्यांनी सांगितलं, शेवटी त्यांनी हे केलं की आम्ही हे दोन्ही प्रश्न दोन्ही यांना दिले तर आपण दिलेलं हे एकदम स्पष्ट होतं जे समजून सांगितलं. त्यांनी सांगितलं काही येताना दिसत नाही आहेत तर पुढचा जो काही प्रोसेस असेल तो ठरवण्याचा अधिकार अर्थात त्यांना आहे आणि त्याप्रमाणे तो प्रोसेस कशा रीतीने असेल ते कळवतो.